नमस्कार मंडळी, कसं काय मजेत आहात ना? मी आता आहे आमच्या पालघरच्या बाजारामध्ये आणि आमच्या पालघरला ना जीवन अंकल आहे जे 37 इयर पासून चणे शेंगदाणे विकतात आणि त्यांचे चणे शेंगदाणे बऱ्याच जणांनी खाल्ले आणि सगळ्यांना खूप जास्त आवडतात. यासोबत त्यांच्याकडे पॉपकॉर्न देखील आहे. म्हणजे गेल्या 37 वर्षापासून हे चणे शेंगदाणे विकतात. तर हे आहे जीवन दादा. चला बघूया चणे शेंगदाणे सोबत अजून काय आहे ते. पॉपकॉर्न बनवत आहेत आणि वाळूवर बसत आहेत. तुमची गाडी जी आहे ती किती वर्षापासून आहे? 37 37 वर्षापासून. दादा तुमचं नाव सांगा. जीवन गुप्ता. जीवन गुप्ता. आणि पॉपकॉर्न सोबत अजून काय खायचं आहे? उडायला लागलेलं आहे. गरमा गरम पॉपकॉर्न खाण्यामध्ये जास्त मजा येते नाही का? पण याला मेहनत पण खूप आहे. मशीन वाला पॉपकॉर्न पेक्षा या पॉपकॉर्न ची चव काही एवढंच असते. बरं का? तसेच पावसाळ्यामध्ये पॉपकॉर्न खाण्यामध्ये अजून मजा असते. लहान मुलांना 12 महिने आवडते, ती गोष्ट वेगळी आहे. आणि त्याच्यामध्ये एक माझं पण मन असतं की मी 12 महिने खाऊ शकते पॉपकॉर्न. उडतोय बघा कसा. अजून होत आहेत ना? हवा चालला ना इकडून चालू आहे. हा हवा चालू आहे त्याच्यामुळे. बघा हे बघा झाले का त्याचा पॉपकॉर्न? झाले. आणि कसे दिले? कितीला आहे? 10 ला 1. 10 ला 1 पॅकेट असतं का आपल्याकडे? 10 रुपये. आणि पॉपकॉर्न सोबत अजून काय काय असतं आपल्याकडे? चने सिंग फरसान वेफर. जीवन दादांची गाडी 37 इयर्स पासून इथे आहे आणि हे पॉपकॉर्न आहे 10 रुपयाला. त्यासोबत मिळते ते चणे शेंगदाणे सगळं सर्व आणि खाऊ पण आहे. बरं का? बघा केळ्याचे वेफर्स आहेत, शेव आहे, चिवडा आहे, सुकी भेळ असते. हे बघा कुरमुरे आहेत, वड्या आहेत. शेंगदाणा मीठ टाकून भाजली ती बाजरी, त्याच्यामुळे एकदम छान लागते. पॉपकॉर्न कसे आपण खातो? पॉपकॉर्न चणे शेंगदाणे अजून द्या ना पॉपकॉर्न. किती झाले आपले? 120. या चाची पण त्यांना मदत करतात. दोघं जण एकमेकांना मदत करतात आणि मदतीशिवाय कोणतेही काम पुढे होत नाही. बरं का? आणि नवरा बायकोची जर जोड असेल तर मग काय बोलायलाच नको, है ना?